बातमी सोलापूरची आहे। सोलापूरमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी मनसे आता कामाला लागली आहे। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसे मैदानात उतरली आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सोलापूरमध्ये मनसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। इतकंच नाही तर सोलापूर आणि माढा लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मनसेने एक बैठक सुद्धा बोलावलेली आहे। त्यामुळे आता मनसे आजपासून राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करणार आहे। महायुतीच्या उमेदवारांसाठी आता मनसे मैदानामध्ये उतरलेली पाहायला मिळते। बघूया पुढच्या बातमीकडे। तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। दरम्यान तामिळनाडूमधील सर्व 39 जागांसाठी हे मतदान होत आहे। दरम्यान यावेळी पी चिदंबरम, एम के स्टॅलिन, अण्णामलाई यासह भाजपचे उमेदवार तमिलीसाई सौंदर्यराजन यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तमिळनाडूतली ही दृश्य आपण पाहतोय। राजकीय नेत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे।